2013 सरदार सरोवर डैम गुजरात भारत। आज नर्मदेच्या तीरावर एका नव्या इतिहासाचा शिलान्यास होतो आहे। मित्रांनो, स्वप्न खूप मोठं आहे। जमीन भले गुजरातची असेल, मात्र हे स्वप्न हिंदुस्तानाचं आहे। जे देशासाठी जगले, देशासाठी मेले, त्यांच्यापेक्षा मोठं आमच्यासाठी काही नाही। मित्रांनो, चाणक्याच्या नंतर ह्या देशाला एक बनवण्याचा प्रयत्न जर कोणत्या महापुरुषानं केला, तर त्या महापुरुषाचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल। सरदार वल्लभभाई पटेल भारताचे लोहपुरुष। इंग्रजांचं कारस्थान होतं भारताचे तुकडे तुकडे करणं, मात्र सरदार पटेलांची दूरदृष्टी होती पूर्ण भारताला एकत्र करून स्वतंत्र करणं। आणि या प्रकारे सरदारांनी हिंदुस्थानातील सर्व 565 संस्थानांना एकत्र करून बनविले एक अखंड भारतीय गणराज्य। त्या सरदारांच्या सन्मानार्थ निर्माण होईल त्यांच्या एका भव्य आणि अतुलनीय मूर्तीचं, स्टॅच्यू ऑफ युनिटी। गुजरातमधील नर्मदेच्या कुशीत 182 मीटर उंचीची विश्वातील सगळ्यात उंच मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटी हिंदुस्थानाच्या इतिहासाचा गौरव आणि येणाऱ्या काळाची प्रेरणा सरदार वल्लभभाई पटेल। आजच्या युगात ही काळाची मागणी आहे। हिंदुस्तान स्वतंत्र झाल्यावरही जगातल्या इतर देशांना जर विश्वात आदराने पाहिलं जातं, तर आपल्या हिंदुस्तानला का ना पाहिलं जावं। आणि म्हणून बंधू भगिनींनो, एकेकाळी चीनला कोण विचारत होत, मात्र चीनने एक शांघाय बनवलं, जगासमोर शांघायची ताकद प्रदर्शित केली, सगळ्या जगाला शांघाय दाखवायला घेऊन गेले। लोकांच्या चीनकडे बघण्याच्या नजरा बदलल्या। तो जुना चीन नव्या रंगरूपात सजला आहे। त्या शांघायच्या आजूबाजूला एक नवीन इतिहास उभा राहू लागला। जपानने जेव्हा पहिल्यांदा वेगवान बुलेट ट्रेन बनवली, जगाचं लक्ष गेलं, अरे बाबा काहीतरी आहे। अमेरिकेला सुद्धा चंद्रावर जाण्याचं स्वप्न पडलं आणि त्यांनी करोडो अरब रुपये खर्च केले, डॉलर्स खर्च केले आणि जगाला आपलं सामर्थ्य दाखवलं। बंधू भगिनींनो, जगातला प्रत्येक देश आणि आज काळाची गरज आहे की आपणही आपलं एक ग्लोबल पोझिशनिंग केलं पाहिजे। 625 करोडांचा देश विश्वासमोर अनेक प्रकारांनी एका शक्तीच्या स्वरूपात उगवला पाहिजे। हे सरदार पटेलांचं स्मारक केवळ सरदार सरोवर डॅम बनला, सरदार साहेबांचं स्वप्न पूर्ण झालं, ते आमच्या गुजरातचे होते, इतक्या संकुचित हेतूसाठी नाही आहे। मित्रांनो, स्वप्न खूप मोठं आहे। ही भव्य इमारत आपल्या उंचीमुळे संपूर्ण जगाला हिंदुस्तानच्या प्रगतीकडे पाहण्यास भाग पाडेल। आणि हा देश जगाला कशी दिशा देऊ शकतो, इतक्या मोठ्या राजा महाराजांना एक करण्याचं भगीरथ काम, इंग्रजांचं कारस्थान उघड पाडणं, भारताच्या नेतृत्वाचं, जमिनीशी जुडलेल्या नेतृत्वाचं सामर्थ्य आम्ही जगासमोर प्रदर्शित करू इच्छितो। अरे पक्षापेक्षा मोठा देश असतो आणि देशासाठी जगणारा मरणारा असतो जो माणूस, तो आमच्यासाठी प्रेरणा असतो, आमच्यासाठी गौरव असतो। मित्रांनो, हिंदुस्थानच्या लोकांना आम्हाला जोडायचं आहे। लोकांची संघटना करून शासनाची शक्ती, जनशक्ती, सरकारांची शक्ती, भारत सरकारची शक्ती, सगळ्यांना जोडायचं आहे आम्हाला। जमीन भले ही गुजरातची असेल, मात्र हे स्वप्न हिंदुस्थानाचं आहे। आजपासून 67 वर्षांपूर्वी एका लोहपुरुषाने देशाला एकत्रित केलं। आज त्यांच्यासाठी लोह एकत्रित करेल संपूर्ण देश। सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिकृती आणि विश्वातील सगळ्यात उंच मूर्ती
स्टॅच्यू ऑफ युनिटी, ज्याच्या निर्माणासाठी आपली लोखंडी अवजारे समर्पित करतील देशातील लाखो गावांमधील शेतकरी. सरदार साहेब लोहपुरुष म्हणून ओळखले जायचे, पण नवीन पिढीला कसं समजे की लोहपुरुष ते कसे बनले, अशी कोणती शक्ती होती त्यांच्यात. आम्ही सरदार साहेबांचं स्मारक बनवण्याबरोबरच हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा एकतेचा मंत्र पोहोचवू इच्छितो. आम्हाला ही गोष्ट अगदी चांगलीच माहिती आहे की भारताची प्रगती शांती, एकता आणि सद्भावना ह्यांच्याशिवाय होऊ शकत नाही. आईचे दूध कधी फरक करत नाही मित्रांनो. प्रांतवादाची भांडणं, भाषावादाची भांडणं, संप्रदायवादाची भांडणं, जातीवादाची भांडणं, उच्च नीचतेची भांडणं, या गोष्टींनी आपल्या देशाला उद्ध्वस्त केलं आहे. कोण्या पक्षाच्या कोण्या राजनेत्याची झोळी भरली असेल, मात्र माझ्या भारत मातेचा गौरव क्षीण झाला आहे त्यासाठी. आपल्याला भारत मातेचा गौरव पुनः प्रस्थापित करायचा असेल तर एकतेचा मंत्र घरोघरी गल्लोगल्ली प्रत्येक मनापर्यंत पोहोचवावा लागेल. आणि आमचा प्रयत्न आहे की हिंदुस्थानची भावी पिढी इतिहासाशी जुळो, इतिहास जाणो आणि इतिहास जगण्याचा प्रयत्न करो, हा आमचा प्रयत्न आहे. एखादा समाज जर स्वतःचा इतिहास विसरून जेव्हा विखरून जातो, तेव्हा जसं मुळापासून उखडलेला वृक्ष कितीही मोठा का असेना सुकून जातो, त्याचप्रमाणे समाज जीवनाची धारा शुष्क होते. इतिहासाने तिला शक्ती मिळते, प्रेरणा मिळते, मार्ग मिळतात. आणि आपल्या देशासाठी, समाजाच्या मनासाठी सर्वात मोठी गरज आहे ती म्हणजे आपली सोसायटी हिस्ट्री कॉन्शियस व्हायला हवी. हे स्मारक बांधण्यामागे सुद्धा भारताचं भविष्य आम्ही जोडलं. विशेषत हिंदुस्थानात आदिवासींच्या कल्याणासाठी जे कार्य झालं आहे, मग ते कोणत्याही सरकारने केलं असे ना, त्या सर्वांना आम्ही इथे संघटित करू इच्छितो. आणि आम्ही हिंदुस्थानातील आमच्या आदिवासी बंधू भगिनींच्या आयुष्यात नवी आशा आणि उत्साह कसा येईल, ते संपन्न कसे बनतील, ते राष्ट्राच्या कल्याणाचा ठेवा कसे बनतील, अग्रेसर कसे होतील, ह्याच्या रिसर्चचं कामही, आदिवासी कल्याणाच्या रिसर्चचं कामही ह्या स्मारकाद्वारे होईल. हा देश गावांचा देश आहे. सरदार वल्लभभाई पटेल शेतकरी पुत्र होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भावी काळात कोणत्या नव्या विज्ञानाची गरज आहे, कोणत्या नव्या तंत्रज्ञानाची गरज आहे, आमचं गाव आधुनिकतेच्या दिशेने कशी प्रगती करेल, आमचा शेतकरी आधुनिकतेचा मार्ग कसा पुढे नेईल, ही त्याला शिक्षा दीक्षा जिथून मिळेल, असं एक रिसर्च सेंटर हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांसाठी, हिंदुस्थानच्या ऍग्रीकल्चरसाठी, गावातील गरीब शेतकऱ्यासाठी हे कामही आम्ही यासोबत करू इच्छितो, असं सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक ह्या धरतीवर बनवणार आहोत. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अंतर्गत सरदारांचे प्रिय विषय जसे की कृषी विकास, जलव्यवस्थापन, आदिवासी विकास आणि गुड गव्हर्नन्स साठी रिसर्च इन्स्टिट्यूटचेही निर्माण होते आहे. हे काम आम्ही हिंदुस्थानच्या एकतेसोबत जोडू इच्छितो, म्हणून तिजोरीतून पैसे काढून मूर्ती बनवली जावी असं आम्हाला वाटत नाही. आम्ही जनमानसाला जोडून करू इच्छितो, कारण सरदार साहेबांनी एकतेचं कार्य केलं होतं, तेच सरदार साहेबांचं स्मारक एकतेचा संदेश बनावा. आणि म्हणून हिंदुस्थानातील प्रत्येक गावाला जोडू इच्छितो आणि त्यांच्याकडून काही मागतो आहोत. सरदार वल्लभभाई पटेल शेतकरी होते, सरदार वल्लभभाई लोहपुरुष होते, सरदार वल्लभभाई पटेलांनी एकतेचं कार्य केलं होतं आणि म्हणून
भारताच्या प्रत्येक कोपऱ्याला जोडायचं आहे. ते शेतकरी होते म्हणून शेतकऱ्याला जोडायचं आहे. ते लोह पुरुष आहेत म्हणून लोह मागायचं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आम्ही प्रार्थना केली भारताच्या प्रत्येक गावाला की आपण संपूर्ण गावातर्फे शेतकऱ्याने शेतीसाठी जे अवजार वापरलं आहे तेही जुनं अवजार, जे कधी भारत मातेच्या कुशीत खेळलं आहे, ज्याने कधी हिंदुस्थानातल्या गरिबाचं पोट भरण्यासाठी भारत मातेसोबत मिळून मिसळून स्वतःच्या शरीरावर कष्ट झेलले आहेत, तो लोखंडाचा तुकडा, ज्याने गरिबाचं पोट भरलं आहे, अन्नाची निर्मिती केली आहे आणि प्रत्येक गावाकडून 200 ग्रॅम 500 ग्रॅम किलो जास्त नकोय मला. कोणी म्हणालं मोदीजी आमच्या गावात मोठी तोफ आहे ती घेऊन जा, संपूर्ण मूर्तीसाठी पुरेशी आहे. मला तोफ नको आहे, तलवार नको आहे, मला तर माझ्या शेतकऱ्याने शेतात ज्या अवजाराचा वापर केला आहे त्या अवजाराचा छोटासा तुकडा हवा आहे. आजचं जग डिजिटल आहे मित्रांनो, आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की आज त्या गावातील जो प्रमुख असेल त्याचा फोटो आम्ही घेऊ, गावाचा संक्षिप्त इतिहास एकत्र करू आणि जेव्हा वल्लभभाईंचं हे स्मारक बनवून पूर्ण होईल तेव्हा त्याच्या आत एक व्हर्च्युअल वर्ल्ड असेल, एक डिजिटल वर्ल्ड ही असेल, ज्यात हिंदुस्थानातल्या 7 लाख गावातील प्रमुखांचे फोटो असतील, त्या गावाची गोष्ट असेल. आणि जर कोणी भावी 50 वर्षात येऊन पाहिलं की माझ्या गावाचा ह्यात काही हिस्सा आहे का, तर डिजिटल वर्ल्ड मध्ये त्याला दिसेल की हो यार, 50 वर्षांपूर्वी आमच्या येथे जे प्रमुख होते त्यांचा फोटोही आहे, माझ्या गावाची गोष्टही आहे यामध्ये. हे पवित्र कार्य ह्या भूमीवर आम्ही करू इच्छितो. सरदार पटेल देशाचे स्वातंत्र्य आणि नवनिर्माण दोहोंचे प्रेरक बनले आणि त्यांच्या संघर्षामुळे आज आपण भारताला गर्वाने एक आणि अखंड राष्ट्र म्हणू शकतो. आधुनिक भारताचे शिल्पकार सरदार पटेल येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी एक आदर्श बनून राहतील आणि त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल समजावत राहतील. हे सरदार स्मारक विश्वभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनेल. आज हिंदुस्थानात ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटक येतात, अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात, फ्रान्सचा टॉवर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. बंधू भगिनींनो, आमची इच्छा आहे साऱ्या विश्वाचं हे प्रवास धाम बनावं आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाने पाहावं की भारतात असे महापुरुषही होऊन गेले. आमचा स्तर पाहावा, देशाच्या उच्च स्तराचा अंदाज घ्यावा, ही आमची इच्छा आहे. जो गौरव सरदारांनी देशाला दिला तोच गौरव देश सरदारांना देईल. त्यांच्या भव्य प्रतिमेची निर्मिती करून स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेलांना अपूर्व श्रद्धांजली. आज जेव्हा आम्ही एकतेचा मंत्र घेऊन निघालो आहोत तेव्हा देशाला एकत्रित करणे हे स्वप्न घेऊन निघालो आहोत तेव्हा सरदार पटेलांच्या भव्य स्मारकाचं निर्माण करायला चाललो आहोत तेव्हा विश्वातील सगळ्यात मोठा उंच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दुप्पट उंचीचा विश्वातील सगळ्यात मोठा स्टॅच्यू बंधू भगिनींनो निर्माण करायला चाललो आहोत तेव्हा एकतेचं स्मारक आहे, एकतेचा संदेश आहे की भाषा अनेक भाव एक, राज्य अनेक राष्ट्र एक, पंथ अनेक लक्ष एक, बोली अनेक स्वर एक, रंग अनेक तिरंगा एक, समाज अनेक भारत एक, रिवाज अनेक संस्कार एक, योजना अनेक हेतु एक, कार्य अनेक संकल्प एक, मार्ग अनेक साध्य एक, पोशाख अनेक प्रतिमा एक, चेहरे अनेक हास्य एक. हा एकतेचा संदेश घेऊन आपण चालूया. आणि बंधू भगिनींनो,
ही भारताची विशेषता आहे. विविधतेत एकता हीच भारताची विशेषता आहे. आम्ही अनेक पंथ असतील, अनेक संप्रदाय असतील, अनेक उपासना असतील, अनेक बोली असतील, अनेक जाती असतील, आपण सगळे एक आहोत. आपल्या एकतेची गॅरंटीच आपल्या उज्ज्वल भविष्याची गॅरंटी आहे.